नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टेक अ बाईट मध्ये. आज आपण करतो आहे ज्वारीचा केक. तर सगळ्यात आधी टेक अ बाईट ला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबच्या बटनच्या बाजूला एक घंटी असते, तिला सुद्धा प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. तर हा ज्वारीचा केक तुम्ही बघू शकताय, एगलेस आहे हा, खूपच मस्त टेक्स्चर आलेला आहे. टेक्स्चर तुम्हाला दिसूनच कळत असेल. तर खूप मस्त हा केक होतो, हलका होतो, शिवाय आपण याच्यात साखरसुद्धा वापरलेली नाही आहे, तरीही टेक्स्चर खूप छान आला, टेस्टसुद्धा अप्रतिमेची आहे. तर काय काय जिन्नस आपल्याला याला करायला लागणार आहे ते बघून घेऊया. तर इथे सर्वप्रथम घेतलेलं आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे ककोआ पावडर, 1 कप इथे आपण घेतलेला आहे गूळ, किसून घेतलेला किंवा माझ्याकडे ही पावडर आहे तर पावडर वापरते आहे, 1/4 कप इथे दूध घेतलेलं आहे, गरम दूध आहे म्हणजे कोमटसर, मेल्टेड बटर वापरलं आहे 1/4 कप, 1/2 कप इथे दही, 1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, थोडं मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. तर सर्वप्रथम जे आपले ड्राय इंग्रेडियंट्स आहे त्याला आपण सीव करून घेणार आहे, म्हणजे चाळून घेणार आहे. चाळून घेतल्याने काय होतं, जे हे पीठ आहे ते हलके होतात, त्याच्यात हवा शिरते आणि एरेशनमुळे काय होतो, केक हलका होण्यास मदत होते. तर आपण हे सर्व जिन्नस, ही प्रोसेस मी 2 ते 3 केलेली आहे, ते दाखवलं नाही आहे व्हिडिओमध्ये, 2 ते 3 ही प्रोसेस नक्की करा जेणेकरून पीठ हलका होण्यास मदत होते. तर छान हे चाळून घ्यायचं आहे. हे बघा, मैद्याचा केकला कसा हलकेपणा असतो मैद्याला, तर छान होतो तो केक, ग्लूटन असतं त्याच्यामध्ये तर छान होतो फ्लफीनेस, पण ह्याच्यात आपल्याला आणायला लागतं. शिवाय याच्यात आपण अंडीसुद्धा वापरली नाही आहे तर आपल्याला टेक्स्चर खूप इम्पॉर्टंट असतं अशा केकमध्ये. तर याच्या आधी बरेच केक मी दाखवलेले आहे, नाचणीचा आहे, त्याच्यानंतर मी गव्हाच्या पिठाचा, रिसेंटलीच मार्बल केकसुद्धा दाखवला आहे, खजूरचा केक दाखवलेला आहे. हे सगळ्यांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यानंतर एका दुसऱ्या बोलमध्ये आपण काय केलेलं आहे, गूळ आणि जे बटर आहे ते घेतलेलं आहे. बटरच्याशिवाय तुम्ही इथे तेलही वापरू शकता, काहीही हरकत नाही, पण बटरनी टेक्स्चर सोबत टेस्ट जी आहे ती छान येते. अजून नरम जर करायचं असेल केक तर तुम्ही तेल वापरा, टेस्ट इम्पॉर्टंट असेल तर बटर वापरा, तर थोडं तेल थोडं बटर असंही वापरू शकता. आता मी इथे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकून दिलेला आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. काही बेसिक गोष्टी असतात केकमध्ये, त्या लक्षात ठेवून केक केला की कुठलाही पीठ वापरा, कुठलंही काही वापरा, केक छानच होणार आहे. तर नरम जर केक करायचं असेल, मऊ जर केक करायचं असेल तेल वापरायचं आहे, आणि जर टेस्ट मॅटर करत असेल तुम्हाला तर बटर वापरा. दोन्हीही कंबाईन केलं तर टेस्टही मिळतो आणि त्याचा टेक्स्चर पण छान येतो. तर इथे तुम्ही अर्ध अर्ध सुद्धा वापरू शकता. आता मी ज्यात दही घातलेलं आहे, 1/2 कप आपलं दही आहे इथे, खूप घट्टही नाही खूप पातळही असं दही नाही आहे, घट्टसर घ्या दही असेल तर, आणि खूप आंबट शक्यतो नाही घ्यायचं आहे. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, 5-1 मिनटं छान याला पण फेटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यात पण छान हवा भरेल. आणि हे छान मिक्स झालं की मग याच्यात दूध टाकूया. दूध मी इथे गरम करून 1 कप घेतलेलं आहे, जितकं लागणार तेवढंच टाकूया पहिल्यांदा, आणि मग लागलं की कन्सिस्टन्सीसाठी मग आपण टाकूया. तर पहिल्यांदा इथे मी 1/2 कपच टाकणार आहे. तर हे छान मिक्स करून घेते आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा छान बबल्स त्याच्यात दिसायला लागले आहे. छान फेटून घ्यायचं आहे, 4 ते 5 मिनटं तरी फेटून घ्यायचं आहे याला. आता हे दही आणि बाकी सगळी जिन्नस आणि हे मिक्स झालेलं आहे. हे बघा इथे मी थोडं दूध ठेवून दिलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे सुद्धा 2-3 मिनटं छान फिरवून घ्यायचं आहे. छान गूळ सुद्धा विरघळला जातो. हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेते आहे मी. तर थोडं इथे आपण दूध आपलं राहिलेलं आहे, 1/2 कप वगैरे राहिलेलं आहे, म्हणजे एकूण आपल्याला 1/2 कप इथे दूध लागलेलं आहे. तर पूर्ण ही जिन्नस मी याच्यात टाकून देते आहे आणि कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा छान प्रकारे आपण याला मिक्स करून घेतो आहे. अशा प्रकारे मिक्स केलं की त्याच्यात मिक्स पण छान होते, ओव्हर मिक्स पण नाही करायचं. हे बघा इथे आपलं एवढं दूध राहिलेलं आहे, त्याला मी बाजूला ठेवून देते आहे.
आता एका छान हे मिक्स झालं की मग आपण याला बाजूला ठेवूया आणि ओव्हन पहिल्यांदाच प्री हीटिंगला लावून द्यायचा आहे. तुम्ही हा गॅसवरती सुद्धा बेक करू शकता. 50 ते 55 मिनटं गॅसवरती लागतात आणि ओव्हनमध्ये 30 ते 35 मिनटात हा केक रेडी होतो. तर आज मी ओव्हनमध्ये तुम्हाला दाखवते. याच्या आधी पण मी बरेच केक तुम्हाला गॅसवरती सुद्धा दाखवले, पावसुद्धा गॅसवरती दाखवलेले आहे. तर आता हा बेकिंग जो टिन आहे माझा 6 इंचीचा आहे, त्याला छान असं टॅप करून जे एअर बबल्स असतात ते रिमूव्ह करून घ्यायचे, बेक करून घ्यायचं आहे. 35 मिनटानंतर केक रेडी झालेला आहे. थंड झालं पाहिजे पूर्ण, तेव्हाच त्याला कट करूया. हे बघा, टूथपिक टाकती आहे मी, क्लीन आलेली आहे, म्हणजे केक पूर्णपणे तयार आहे. 35 मिनटं मला लागलेली आहे. आता हा केक आपण पलटवून घेऊया. एका जाळीवरती किंवा स्टँडवरती, कशाही वरती, मायक्रोवेवची जाळी असते त्याच्यावरती सुद्धा पसरवू शकता तुम्ही. आणि हा जो पार्चमेंट पेपर आपण लावलेला आहे तो काढून घ्यायचा आहे. गॅसवरती बेक करताना लक्षात 2-3 गोष्टी ठेवायच्या आहे की भांडं मोठं असायला हवं ज्याच्यात पण तुम्ही बेक करता. खाली रेती किंवा मीठ नक्की टाका ज्याने इवन बेकिंग होते. त्यानंतर वरून हवा नको निघायला, नाहीतर त्याचा काय होतं, टेम्परेचर मेंटेन होत नाही. तर या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायचा आहे केक किंवा पाव काहीही बेक करताना. आता हे बघा, याच्यावरती मी थोडा पिस्ता गार्निश करून देते. केक थंड झालेला आहे. केक तेव्हाच कट करायचा आहे जेव्हा तो थंडा होतो, टेक्स्चरसुद्धा छान दिसतो आणि मस्त त्याचा हे होतो, नाहीतर गचका व्हायला बघतो. हे बघा, पूर्ण व्यवस्थित थंड झाल्यानंतर मी याला कट करून घेते. टेक्स्चर तुम्ही स्वतः बघू शकताय किती छान आलेला आहे. ज्यांना शुगर असते, डायबिटीसची हे असते, त्यांच्यासाठी हा केक खूप छान आहे. त्याच्या आधी मी खजूरचासुद्धा केक दाखवलेला आहे, तो पण खूप त्यांच्यासाठी उपयोगी आहे. बघा टेक्स्चर बघा, मस्त एरी झालेला आहे. टेस्टसुद्धा खूप छान येते. ज्वारीचा पिठाचा आहे, तुम्हाला कळणारसुद्धा नाही आहे. माझ्या मुलांनी पण असा सहज खाल्ला तो, त्याला काही कळलं नाही. तर नक्की हा केक करून बघा. आवडल्यास मला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया. प्रश्न असतील मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आजचा हा केक आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेललासुद्धा प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. तर आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात अशाच हेल्दी रेसिपीचा. नमस्कार.